एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन बनवलेला हा शिरा एकदम सॉफ्ट आहे, खायला सुद्धा खूप छान आहे। अगदी सकाळी बनवला तरी तुम्हाला संध्याकाळी सुद्धा अशाच पद्धतीने दिसणार आहे। तर नक्की असा शिरा बनवून बघा। नमस्कार, मी सुनीता, अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्याचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहे। जसा तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीने आज आपण बनवलेला आहे। नेहमी आपण बाकीचा शिरा वगैरे नॉर्मल तुपामध्ये बनवतो, पण आजचा जो शिरा किंवा आजचा जो हलवा आहे तो खूप तुपामध्ये बनवलेला असतो। आपण नेहमी बाहेर गेले की खातो असं विचार करतो की घरी याची अशी चव काय येत नाही, तर तशी चव तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे। मग वेळ न घालवता आजचा रव्याचा हलवा कसा बनवायचा तो पाहूया। रव्याचा हलवा किंवा गोडाचा शिरा बनवण्यासाठी मी ते एक वाटी तूप घेतले, त्याच वाटीने मी एक वाटी बारीक रवा आणि एक वाटी साखर घेतलेली आहे। आणि ह्या शिऱ्याला छान असा कलर यावा म्हणून मी ते गरम पाण्यामध्ये केसाच्या काड्या भिजत घातलेला होता। इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। वेलची पावडर अर्धा चमचा घेतली, थोडी जायफळ पण किसून घेणार आहे। आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घ्या। मी इथे बदाम, थोडीशी चारोळी आणि थोडेसे काजू आणि मनुके घेतलेले आहेत। तुम्ही अजून याच्या व्यतिरिक्त बाकीचे ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता आणि प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता कसं बनवायचं ते बघूया। आता आपण जे एक वाटी तूप घेतलेले होतं ते पहिले गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पहिले ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत। पहिले मनुके फ्राय करून घेऊया। मनुके पहिले फ्राय करून घेतले की फुलतात छान, म्हणजे करपणार नाही। मग हे पहिले फ्राय करून घेतले की साईडला काढून घ्यायचे, नंतर मग बाकीचे ड्रायफ्रूट काढून घ्यायचे आहेत। आता हे सगळं फ्राय करताना गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची, म्हणजे बाकीचे ड्रायफ्रूट सगळे जळणार नाहीत। मनुके काढून घेऊया। फक्त चारोळी मी आता फ्राय करणार नाही, फक्त काजू बदाम आता फ्राय करून घ्यायचे। आणि याचं प्रमाण आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। खूप एकदम लालसर करायची गरज नाही, आता काढून घेऊया। आता याच तुपामध्ये आपण रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा। एकदम फास्ट गॅस ठेवायचा नाही, कारण हा रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। छान हा रवा भाजणंच ही खूप प्रोसिजर आहे महत्त्वाची, तर तो रवा व्यवस्थितपणे भाजून घ्या। 4 ते 5 मिनटं लागतात हा रवा चांगला भाजून घ्यायला। कंटिन्यू ढवळत राहायचा आणि रवा भाजून घ्यायचा आहे। चार ते पाच मिनटं रवा आपण छान भाजून घेतला। तूप आता एका साईडला झालेलं आहे, म्हणजे रवा भाजून झाला आहे। आता पाण्याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे, ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे तिप्पट पाणी घ्यायचं। आणि 1/7 पाणी टाकायचं, तळलेले जे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा ॲड करायचे आहेत। आणि चारोळी आपण भाजलेली होती तर तीसुद्धा मी ॲड केलेली आहे। अशा पद्धतीने जर बनवून घेतला तर शिरा खूप छान होतो आणि खायलाही छान लागतो। अशा पद्धतीचा जो शिरा किंवा हलवा आहे तो पुरीबरोबर खूप छान लागतो। याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची, थोडंसं जायफळ पण किसून टाकायचं। ताजं ताजं जायफळ टाकलं की छान स्मेल येतो। आता मिक्स करून घ्यायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती आपल्याला हा रवा शिजू द्यायचा आहे। मी रव्यापासून खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवलेल्या आहेत आणि अनोखी चव चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेले आहेत। लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती मिळेल, नक्की ते सुद्धा व्हिडिओ बघा। आता मिक्स करून झालं, स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे, मध्ये मध्ये लक्षही द्यायचं। आता झाकण काढून घ्यायचं आहे, एकदा मिक्स करून घ्यायचं आणि केसर आपण भिजत घातलेलं होतं गरम पाण्यामध्ये ह्या स्टेजला ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया। कलर बघा कसा हळूहळू चेंज व्हायला लागला आहे, दिसायला छान वाटतो शिरा अशा पद्धतीने बनवला तर। आता मिक्स करून झालं, झाकण ठेवायचं फक्त 1/2 मिनिट, झाकण काढू। आणि आता आपण साखर ॲड करणार आहे, का साखर अजून आपण ॲड केलेली नाही, किती सॉफ्ट वाटते आत्ताच बघा। आता साखर ॲड केलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा रवा आपला छान आता साखर विरघळेपर्यंत वापरून घ्यायचा आहे, म्हणजे स्लो गॅसवरतीच ठेवून द्यायचा। एक दोन वेळा मध्ये मध्ये चेक करून बघायचं, एकदा शिरा मिक्स करायचा आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि वापरून घ्यायचं आहे। स्लो गॅसवर ही सगळी प्रोसिजर करायची। आता झाकण काढूया आणि एकदा मिक्स करून बघूया आपला शिरा तयार झाला आहे का। बघा किती सॉफ्ट आणि छान आपला शिरा झालेला आहे, मस्तच।
तुम्हाला मी चमच्यावर घेऊन सुद्धा दाखवते किती सॉफ्ट आणि छान शिरा झाला आहे बघा. असं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धत शिरा बनवून बघा. कशी झाली रेसिपी तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. प्लेटमध्ये काढून घ्या अशा पद्धत शिरा, तुम्हीसुद्धा बनवून बघा. खूप छान रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला मग तुम्हाला हा आजचा माझा रव्याचा हलवा? बघूनच नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तर अशा पद्धतशीरा तुम्ही सुद्धा बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरू नका. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान गोड पदार्थासोबत. तोपर्यंत गुड बाय.